स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत चंद्रपूर शहरात पालिकेनं अनोखा पुढाकार घेतलाय. पालिकेनं आयोजित केलेल्या भित्ती रेखाटन स्पर्धेला दणक्यात प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी भिंतीवर स्वच्छतेबाबतच्या आपल्या कल्पना चितारल्या. स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी चंद्रपूर महापालिकेनं भिंती रेखाटन स्पर्धा आयोजित केली होती. त्याला दणक्यात प्रतिसाद मिळाला. स्वच्छ चंद्रपूर हा विषय स्पर्धेसाठी निवडण्यात आला होता. शहरातल्या शाळा महाविद्यालयातल्या 125 संघांनी यात सहभाग घेतला. मोक्याच्या सार्वजनिक भिंतींवर स्वच्छता विषयक विविध चित्र काढून विद्यार्थ्यांनी स्वच्छतेबाबतच्या आपल्या कल्पना भिंतीवर उतरवल्या. शहर, आवार, शाळा आणि घर स्वच्छ ठेवण्यासाठी शहरात जनजागृतीचं कार्य जोमानं केलं जात आहे. स्वच्छता अभियानातल्या दुसऱ्या टप्प्यात ओला आणि सुका कचरा विलगीकरणावर भर देण्यात आलाय. स्वच्छतेचं महत्व उमलत्या आणि युवा पिढीवर बिंबवण्यासाठी भिंती रेखाटन स्पर्धा परिणामकारक ठरलेली दिसली. आम्ही या पेंटिंग मधून थ्रू कल्चरल आपण प्रूव्ह करू शकतो. आणि समजा आपल्याला आपलं चंद्रपूर स्वच्छ बनवायचं असेल तर आपल्याला खूप सारे प्रिकॉशन्स घ्यावे लागतील. म्हणजे मुलांनी चॉकलेटचे रॅपर्स नाही फेकायला पाहिजे आणि आपल्याला कचरा दरवेळेस डस्टबिनमध्ये फेकावं. शहरभर चिमुकले आणि युवा हात स्वच्छतेबाबत आपल्या कल्पना चितारताना पाहून शहरवासी क्षणभर थबकले. या स्वच्छता कलाविश्वाचं शहरवासियांनी आवर्जून कौतुक केलं. चंद्रपूरहून आशिष अंबाडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.